माझं नाव जागृती ज्ञानेश्वर पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजची NSS ची द्वितीय स्वयंसेवक. आजचं जग हे खूप आधुनिक आहे, पण आजचं जग हे आधुनिक असून सुद्धा आजच्या समाजामध्ये समज आणि गैरसमजांचं मोठं घरच बांधलंय. आजचा समाजाचा दृष्टिकोन खूप मोठ्या प्रमाणात बदललाय. समोरचंच उदाहरण घ्या, आता करोना येऊन गेला. करोनाच्या काळामध्ये लोकांना असं वाटत होतं की साधा माणूस खोकलत जरी असला तरी याला करोनाच असेल. असे बरेचसे रोग आहेत की ज्यांच्याविषयी समज आणि गैरसमज हे लोकांच्या मनात खूप वाढत गेले आहेत. तसाच एक मोठा आणि गंभीर असा आजार आहे, तो म्हणजे एड्स. चला तर मंडळी जाणून घेऊया एड्स विषयी थोडं. तर एड्स नक्की असतो तरी काय? HIV आणि एड्स ह्या दोन शब्दांविषयी माणसांच्या मनात खूप सारे गैरसमज आहेत. HIV हा एक रोग नसून HIV हा एक व्हायरस आहे. HIV व्हायरसपासूनच आपल्याला एड्स हा रोग होतो. HIV 1, HIV 2 असे दोन टप्पे पार पडल्यानंतर आपल्याला एड्स हा रोग होतो. एड्स या रोगामध्ये मनुष्याची रोगप्रतिकार शक्ती ही अगदी खालावून जाते. एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी डिसीज. हा डिसीज कुणाच्याही संपर्कात आल्याने होत नसतो. ह्याच्यासाठी काही कारणे आहेत, जसं की जन्माला आलेल्या बाळाला एड्स असू शकतो. जेव्हा त्याच्या आईला एड्स असेल तर त्याच्यातून त्याच्यामध्ये ट्रान्समिट झालेला असतो. त्यानंतर वापरलेल्या सुयांचा पुनर्वापर केल्याने सुद्धा एड्स हा रोग होतो. त्यानंतर लैंगिक संबंधातून द्रवांचे आदानप्रदान झाल्याने सुद्धा हा रोग होतो. एड्स हा रोग डायरेक्ट होत असल्याने HIV पासून एड्स हा रोग होत असतो. त्याच्यामुळे HIV ची काही लक्षणे आहेत, जसं की डोकं दुखी, वजन कमी होणे, भूक न लागणे, घसा कोरडा पडणे, घसा दुखणे, तसेच तोंडामध्ये क्षत येणे. आणि एड्सची अजून खूप काही लक्षणे आहेत. एड्स ह्या रोगामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती ही कमी होत असल्याने एड्स या रोगामध्ये अनेक रोगांना बळी पडले जातात, जसं की कर्करोग, न्यूमोनिया. HIV आणि एड्स हा खूप गंभीर आजार असल्याचं कारणच ते आहे, कारण HIV आणि एड्स या रोगावरती अजूनही उपचार आलेले नाही. पण तरीसुद्धा तात्पुरत्याच्या परिस्थितीला त्याच्यावरती खूप प्रकारचे गोळ्या आणि औषधं हे अवेलेबल आहेत. आपल्याला तशी लक्षणे आढळून आल्यानंतर आपण त्वरित त्याच्यावरती रिपोर्ट्स काढून त्याच्या रिलेटेड टेस्ट करून HIV असेल तर HIVवरती ट्रीटमेंट ही चालू करावी. कारण जर HIVवरती आपण त्वरित ट्रीटमेंट चालू केल्यानंतर HIVचा कुठलाही पेशंट हा एड्ससारख्या गंभीर रोगाला बळी पडणार नाही. एड्स या रोगाविषयी जनजागृती करणे समाजाचा मोठा मुद्दा बनला आहे, कारण एड्स या रोगाविषयी लोकांना बरीचशी माहिती ही कमी प्रमाणात आहे. तरीसुद्धा एड्स हा रोग होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो? तर एड्स हा रोग होऊ नये यासाठी आपण शासनाकडूनच रक्त घेतलं पाहिजे. एड्स, HIV ह्या गोष्टींची रेग्युलर तपासणी केली पाहिजे. वारंवार त्यांची तपासणी केल्यामुळे आपल्याला एड्स आणि HIV आपल्याला झालं आहे की नाही या गोष्टी माहितीप्रमाणे असुरक्षित सेक्सचा वापर कमी करते. त्याचप्रमाणे कॉन्डम यांचा यूज करते. त्याचप्रकारे आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ राहणे. ज्या व्यक्तीला HIV किंवा एड्स झालं आहे त्यांनी स्वतःच्या पर्सनल हायजीनची काळजी घेणे. तशाच प्रकारे खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष दे, फ्रूट्स खाणे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या स्वतःच्या टेस्ट करून घेणे, जेणेकरून HIV मधून एड्स. आजच्या आधुनिक जगामध्ये समाज बदलणे ही काळाची गरज बनली आहे, कारण जेव्हा समाज बदलेल तेव्हा रोग हरतील व देशाची प्रगती होईल. ज्या कुठल्या रोगाला एड्स हा रोग झाला आहे त्याला प्रेमाची आणि आदराची वागणूक. चला तर मंडळी भारताला जिंकवूया, एड्सला हरवूया. धन्यवाद.